नमस्कार, जय महाराष्ट्र। कशा सगळे लोक, मला एक तुम्हाला सांगायचंय। मी चुकी केली का माफी मागितली म्हणून, तुम्ही सांगा। चुकी केली असेल तर तसं सांगा। जगात कोणी चुक माफी मागणार नाहीत ना पुरा, मग बरोबर आहे का नाही? म्हणजे माफी मागून सुद्धा, आमची चुकी नसताना सुद्धा माझं तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता। माझ्या व्हिडिओमध्ये असं काही गहाणपणा नाही। मी कधीच कोणाचं नाव घेऊन व्हिडिओ बनवलं नाहीत, काहीच नाहीत। पण तरीसुद्धा मला टोर्चर केलं, तरीसुद्धा मी माझ्या मुलाचं फ्युचर बघून मी माफी मागितली। जाऊन दे, मी काय छोट्या बापाची होत नाही म्हणून। हे सगळ्या दुनियाला माहिती आहे। मला नको टोर्चर करतात हे लोक, एकदम नाही तिथं टोर्चर करतात। हा, जगात एवढं कानं एवढं चाललं या, तिथं लक्ष द्यायला येत नाही का? आज 2 महिने झालं, 1-1.5 महिना झालं BNCचा मोर्चा चाललाय त्यांच्यासाठी। तिथं का नाही लढली बरं? कारण हिला माहिती आहे, ही गरीब आहे, हिच्या मागं कोणी नाही। अगं, माझ्या मागं कोणी नका का नसणार? माझ्या मागं परमेश्वर आहे, माझ्या मागे एवढी जनता आहे, जेवढे माझे सस्पर आहेत ना ते आहेत मला साथ देणारे। त्यांनीच मला खूप काही सांगितलंय। असा कोणता गुन्हा तो केलाय म्हणजे की एवढं तू भ्यायला? काय मी काय कोणाचा मजार केला का, डाका घातला का, काय केला का? मला फाशी भेटणार आहे तेव्हा। आणि जा, तुला काय करायचं कर, जा लय बघितलं तुझ्यासारखी मी, चल जा। आता भेट होती ना, आता भेणार नाही, जा। आता मला चांगला ही बोलले एकदम, चल जा। तू काय बोलली ना, ते सगळं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। तू स्वतःहून किती काय 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 मला बोलली ते बघा आधी। तुला धुतल्या तांदळा लागत आहे काय आता? हा, माणूस गप्प बसला म्हणून फायदा उचलते काय? हा, जा ना, किती लोकांचा बलात्कार होतोय तिथं, दे ना तुझा आवाज, कर ना। हा, तिथं नाही तुला आवाज करू वाटत का? ते तू कुठलं तुला ओळखत नाही ना। मी एक फेमस व्यक्ती आहे म्हणून माझ्या मागं लागली। हा, लाज वाटत नाही थोडीशी सुद्धा? कसं एका गरीब बाईच्या मागं लागली म्हणून? हा, तुला अहंकार झाला, तुला मी भेटली नाही नाशिकमध्ये म्हणून? हा, लाज नाही वाटली कशाला एका बाईच्या मागं लागा म्हणून? कुठं पेवलं पाप फिरचीन काय माहिती? एकदम विनाकारण नाव नादी लागले, माझ्या पोराला नावत होती बेशरम औरत कधी ती। हा, जेवढी तू शिकली तेवढी हुकलेली आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे। हा, का ग लोकांच्या कमेंट दिलीत कोण टाकती? किती लोकांनी तुला कमेंट केल्या, माफी मागले विषय सोडून द्या म्हणून? का त्यांचा व्हिडिओ दिलीत कोण टाकलं? का त्यांचं ते कमेंट दिलीत कोण टाकली? का तू मानित तुला तुझ्या ह्याच्यामध्ये? हा, म्हणजे स्वतः तू शाणी समजते काय? अगं, कधी बी केलं ना तर कासव आणि सस्याची जिंक असते ना, ते कधी बी कासव जिंकत हे लक्षात ठेव। आणि जा, तुला काय माझं उपटायची उपट, जा जा। लय बघितल्यात मी तुझ्यासारखी, चल जा। आता बस झालं तुझा नकरा एकदम। आता मी सुद्धा मी कानून कायद्याने लढणार आहे, बस खतम। मला काय आता बोलायची गरज नाही। आणि जर मला कानून कायद्याने न्याय नाही भेटला तर तिथनं पुढे मी विचार करीन मी। आता आता लय झालं हिचं आता। हा, एवढा खोटा ती बोलती? हा, किती खोटं बोलतीस ग? काय मी असा गुन्हा केलाय तर मला हे होणार आहे, मला ते होणार आहे? हा, आणि जर मी कोणाचे पैसे घेतलेत ना, त्यांचं प्रूफ आहेत माझ्याकडे, आणि त्यांनी मला काय फुकट पैसे नाही दिलं, त्यांचं मी हे केलंय, परमिशन केलंय, ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे, माझ्या घरापर्यंत आली लोक, हा, सगळं माझ्या काय रेकॉर्डिंग एकदम, कळलं का? आणि असे कोणते लोकांवर केस नाही, जा 10 केस कर, जा, मला काही फरक पडत नाही, जा, ठीक आहे? बिना कामाचं सोशल मीडिया काय लावलाय ग? उठती सुट्टी आमच्या नावाने भोकत बसतीये। स्वतःचं टॅलेंट दाखव, तुझ्यामध्ये काय आहे का टॅलेंट? बघितलं तुझं जाऊन व्हिडिओ तुम्ही बघा, सगळं तिच्यामध्ये ना, एक तिला बोलेन एक मला बोलेन, आहे का हिच्यामध्ये टॅलेंट काय दाखवायचं? एवढं बारक्या बारक्या मुलांचं बलात्कार होत्यात तेव्हा तुझी वाचा बसते का तुझ्या डोळ्यामध्ये माती जाते का? जा ना तिथं जाऊन बघ ना जरा। 2 महिने झालं BNCC लोक डायव्हर लोक गावाकडचे बिचारे इथं आजात मैदाला मिळावून दुनियाचं तू उपाशतापाशी तिथं बिचारे आहेत ते, त्यांच्यासाठी नाही तू बोलत काय काय? हा, तिथं आवाज उचल ना, तुला उचलायचं ना आवाज, अशा जागा आवाज उचल। ह्याला त्याला नावं कायच होती? आणि काय ग म्हणती, मुजल्याची बात करती या? माझा वकील तुला असा कधी बोललाच नाही। हा, तुझी कमेंट आहे माझ्याकडे, तू माझ्या वकिलाला काय बोलली ती, कळलं का? हा, विनाकारण काय ना काय बोलती, ह्याला बोलती त्याला बोलती, लाईक फॉलोसाठी काय करायची कर, जा। आम्हाला गरज नाही तुझ्या व्हिडिओ बघायची सुद्धा, कळलं का? आणि तू केली ना केस, जा कर, जा। काय कानून कायदा सगळ्यांना शेम असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना कानून कायदा शेम केलाय, आणि मी असा काय गुन्हा केलाय? हा, तेव्हा माझ्या कंप्लेंट व्हायला पाहिजे का? जा ग, जा। आता लय झालं तुझा नकरा, कळलं का? हा, माझ्या लेकराचं नाव घेते तुला लाज वाटते का? तुझी लायकीत आहे का माझ्या लेकराचं नाव घेते पाहिजे? तुला काय माहिती लिकरू म्हणजे काय असतं ते? स्वतःच्या मनाला विचार, लिकरू म्हणजे काय असतं ते विचार, कसं आहे सांभाळतील असं तळ्यातल्या फोरागत सांभाळले, कळलं का? हा, माझ्या नवऱ्याला काय म्हणते, माझ्या सवतीला काय म्हणते, माझ्या बहिणीच्या पोराला काय म्हणते, भावाच्या पोराला काय म्हणते, तुझी लायकी आहे का त्यांची नाव घ्यायची तरी? हा, होय ग, लायकी आहे तुझी? स्वतःचं बघ, स्वतःचं आधी बघ का आहे काय ना ते बघ आधी, आणि मग माझं वाकून स्वतःचं तुटी झाकून माझं बघ ते वाकून। हा, एवढ्या बालक्या बालक्या पोरांचं रेप होत्या तिथं आवाज उचला येत नाही हिला। हा, सोशल मीडिया एवढे घनघन लोक बोलतात तिथं तुला चालतंय, आणि तुला मी दिसते आता बघतीच मी बी, आता तुझ्या मागं मीच लागते चांगला हात धुवून, मला सोशल मीडियावर काय बोलायची गरज नाही। आता मी ना आवाज उचलणार, बस झाला आता तुझा, लय झालं नकरा।
आता मी सोशल मीडियावर आवाज नाही उचलणार, मला जसा आवाज उचलायचा तसा उचलील। तुला जर आवाज उचलायचा आहे ना, जा पहिलं ती गाड्या बंद आहेत, इष्ट्या बंद आहेत, त्या त्यांचा काय प्रॉब्लेम ते पहिला सॉल्व कर, जाऊन जा तिथं तू जा नाक गुफस, तेव्हा तुला म्हण त्या माणसं की हा खरंच तू चांगली बाई आहे म्हणून। लोकांना सगळ्यांना दिसतंय की मी माफी मागून सुद्धा तू मला टॉर्चर करते, मला मराय मजबूर करते। माझ्या किती चाहत्यांनी मला मेसेज केला, व्हॉट्सअप मेसेज केला, किती लोकांनी मला सांगितलं स्मिता तू पोरासाठी जग, तू पोरासाठी खूप काय कर, पोराला मोठं कर, हां आणि तू मला म्हणते वय मर म्हणून, हां आणि मी मेले ना तर हे जिम्मेदारी आहे माझ्या पोराचं, माझं हे जी बाई जिम्मेदारी आहे, आणि जे जे आहेत ना साथीदार ते लोक तिचे आहेत मग जिम्मेदारी माझं। मी जर मला उद्या काय झालं झालं कमी जास्त तर डायरेक्ट मी ह्यांची नावं टाकलेली आहेत, माझ्या एका पेपरवर आहे, आम्ही माझ्या वकिलांसुद्धा लिहून सगळं दिलेलं आहे, त्यांच्या आय डी सुद्धा दिल्या, दोन गरी आहेत त्याच्यामध्ये, दोन गऱ्यांचं नावं दिल्यात मी, आणि चार पाच बाईक आहेत त्या सगळ्या मी माझ्या वकिलाला दिलेल्या आहे। जर मला काय झालं, रातूत बी मला अटॅक बी आला, काय बी झालं तरी सुद्धा ह्या बायका जिम्मेदारी आहेत मला, मी माफी मागून सुद्धा मला परेशान करतात। मग विचार करा तुम्ही मी काय करायचं, जीव देऊ का आता, मग देऊ का जीव मी, हा जीव द्यायला मला मजबूर केले ह्या बायकाने। जर मी कदाचित मला पेशन्स जास्त आलं, मला जर टेन्शन आलं, तर उद्या जर माझं कमी जास्त काय झालं बिलं तर ह्या बायका आहेत जिम्मेदारी। ह्यांनी माझं सोशल मीडियावर आबरू नुकसान केलेले आहे, एवढे माझे आबरू उचललेले आहे ह्या लोकांनी। हा का बायाला काय इज्जत नसते का, प्रत्येकाला इज्जत असते, हा कोणी काय का करणार, हिला काय पडलंय, हा हिला सती सावित्री आहे का, हा हाय का सती सावित्री ही, हा तुम्ही सांगा भावांना, माझं चुकत असेल तर तुम्ही मला तसं बोला, हा कुठं फेक कायदा बनवते, मला घाण घाण कमेंट करते, कुठं काय करते। अगं पहिलं तू आहे ना शिकली ना, त्याचा वापर चांगला कर हे लक्षात ठेव, लोकांना कळलं तुझ्या अवकात काय आहे ती, हा लोक सगळी बोलत्यात माफीच मागून सुद्धा ही बाई हिला व्हायला परेशान करते। हा विचार करा भावांनो, माझं पोराचं काय झालं बिलं हे बाई जिम्मेदारी आहे, हा कळलं का, विनाकारण विनाकारण त्रास देते, विनाकारण एकदम माणसांना जागायचं का नाही जागायचं, कसं कामात लॉकडाऊन मध्ये किती लोक मिले त्याचा विचार कर जरा, त्यांची बायका पोराला काय भेटते खायला का नाही त्याचा विचार कर जरा, हा लॉकडाऊन मध्ये लोकांची कामं सुटली तिथं काय ना काय विचार कर जरा, ह्याला चांगलं म्हणत्यात हे असं तुला लोक नाव ठुटत्यात आता का, तो लोकांची कमेंट डिलीट करते ग, हा किती लोकांनी हिला कमेंट केल्या की त्या बाईने माफी मागितली ना का तिच्या मागं लागली, आणि भावानं तुम्ही मला दाखवून द्या मी तिचं नाव कधी घेत नाही काहीच नाही, माफी मागितली म्हणून तिचं नाव मी घेतलं ना, तुम्हाला नाव घ्यायची गरज बी नाही तिचं, हा मला गरज नाही अशा लोकांची नावं घ्यायची सुद्धा, मी असल्या लोकांसोबत संगत लांब राहायचा प्रयत्न करते। माझा मुलगा हमेशा मला सांगायचा की अशा लोकांची संगते नको राहू मम्मी, तुला धोका देत नाही कधी बी, पहिलं मी मला टिकटॉकला असंच केलं, हा आणि आताच असं बघ लोकांना जर खड्डा खोडला ना त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडचे एक दिवस, हे लक्षात ठेव, एका बाईची आणि एका आईची हाय आहे तुला बघ हे लक्षात ठेव, हा आणि जे लोक तिला साथ देतात ना त्यांना एकच सांगणार विनाकारण मला त्रास देऊ नका प्लीज, तुम्हाला सांगते तुम्हाला जे काय करायचं तुम्ही कानून कायद्याने करा जावा, विनाकारण उठून सुटून तेच सोशल मीडियावर दाखवून बसू नका, मी आबरू नुकसानचा दावा तुमच्यावर ठोकू शकते, तुम्ही माझी आबरू नुकसान केलेली आहे सोशल मीडियावर, माझा पूर्ण अधिकार आहे तुमच्यावर, मला बोबरीपणा चिरवत्यात हे सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात लोक जिवरी बोबरी लोक आहेत त्यांना ती बाई चिरावते, जिवरी लोक पोरं मोठी आहेत त्या बाईला ते चिरावते गेंडा म्हणून, हिला लाज वाटते का माझ्या पोराला गेंडा म्हणते, हा लाज नाही वाटत तुला काय माहीत पोराची कदर ग, हा आता समजून जा मला काय म्हणायचे ते, लक्षात ठेव लोकाला कळलं, हा कळलं का, आईला ना आईला लिकरू लय प्यारं असतं पण तुला काय माहिती ग, हा तू समजली ना मला काय म्हणायचे तुला ते समजली ना, त्याच्यामुळे तू समजून जा, किती वाईट वाटतं ना ऐकायला, मला बोलायचं नाही तुला असं काय कळलं का, पण मला माझं पोरगं लय प्यारं आहे, मी माझं बोल पोरगं बोलन तेच सांगते मी कळलं का, माझं पोरगं म्हणतंय कुणाच्या नादी नाही लागायचं आम्हाला कुणाच्या मगजमध्ये नाही पडायचं म्हणून मी तुझी माफी मागितली, आता मला माफी मागायची गरज नव्हती, मी माझ्या पोराचा मान ठेवून मी माफी मागितली, हा माझा बरप्पन हाय कका हाय तुम्हीच सांगा, मी माफी मागून काही स्वतः बापाची नाही झाली, हा विचार करा माझं पोरगं एवढं नाजूक आहे, माझ्या पोराचं काय झालं बिलं तो कोण आहे जिम्मेदारी, हा पोरगं माझं जेवत नाही चार पाच दिवस झालं, जसं आज महिना झालं मला टॉर्चर चाललंय, कुणी मी न्याय करावं माझ्यासाठी, मी माफी मागून सुद्धा मला हे लोक परेशान करतात, मी काय करायचं, मग मग जीव देवाव का, हा जेवाव का जीव म्या, आज मला बोबरी पण चिरवते, मी बोबरी बोलते मग काय झालं, हा मला चिरवते, ह्याच्यावर कानून कायद्याने हे असतो कलम असतो, ठीक आहे तुला माहीत नसेल ना तू माहिती करून घे, कळलं का, आज आज अख्ख्या महाराष्ट्राच्या पोरांना ती गेंडा म्हणते, हा आज महाराष्ट्रामध्ये जेवढी लोक बोबरी बोलतात त्यांना ती बाई चिरावती, विचार करा तुम्ही, मग ह्या बाईमध्ये शिकलेले काय आकार आहे का ना तिला काहीतरी, हा स्वतःच टॅलेंट दाखव, टॅलेंटने चांगलं करत जा, तुला काय करायचं ना कम्प्लेट तू कर, मला काय त्याचं लेणं देणं काहीच नाही, मी काय कोणाचा मर्डर केला नाही का, मी काय कोणाचा खून केला नाही, तुम्हाला एवढं टॉर्चर करायला ती बी सोशल मीडियावर,
कानून कायद्याने तुझ्यावर केस करू शकते आणि मला बी हक्क आहे तुझ्यावर केस करायचा, कळलं का? हा ठीक आहे, मला बोलून नाही दाखवायचे, मला करून दाखवायचे. मी बोलते ना ते करते ना म्हणते ना, ते म्हणतात ना आता चल जाऊन तुला काय बोलायचंय ग, युन्याला माहिती हा भावानं बहिणीनं माझं काय चुकलं का मी माफी मागितली म्हणून? हा माझी चुकी नसताना सुद्धा मी माफी मागितली, हा माझा मोठापण आहे, माझा बरापण आहे, विचार करा. ह्याच्यावरच मला तुम्ही सर्वा की मी किती माझ्या मोठ्या मनाची आहे म्हणून. हा मी जर आमच्या घरी गेली, आमच्या घरात बसली राहिली, हे माझं मोठंपण आहे, मला चांगल्या लोकांनी मला घरात बोलवलं. हिला कोण बोलवतंय? हा हिला कुठलं ओळखत नाही, पण हिला जळण, हा एक जळण जळण चांगली नसती ग, जळाव नाही तुझी, काय मी जाऊ नाही का भाऊ नाही ना काय नाही. हा तू त्या पोरांना संगती फिरती या, ते तुला चालतं या, हा ते तुला चालतं या, आणि मी जर त्या संग बोलली जाणं केलं तर ते नाही चालत. हा हे चांगलं नसतं एकदम, स्वतःचं तुझी जाकून लोकांचं बघते वाकून, आणि ज्या जे लोक आहेत ना तिला साथ देणारे त्यांना तर लय, आता मी तर सांगायची गरजच नाही. उद्या जर मला काय झालं बिलं तर ते लोक जिम्मेदार आहेत, ते तुम्हाला पहिलंच सांगते. हा मग बाकी तुमची मर्जी, मी आज हा व्हिडिओ का बनवते एवढंच सांगण्यासाठी की मी माफी मागितली काय गुन्हा केला का तुम्हीच सांगा भावानं. केला असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि जर चांगलं केलं असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मला चांगला अभिमान वाटेल ऐकायला. चला चुकला असेल तर माफ करा, अजून सुद्धा बोलते मी, बरोबर आहे का नाही? आणि मला जगून द्या माझ्या पोरासाठी, मला मराय मजबूर करू नका. आता काय जीव देऊ का मी, तेव्हा तुमचं आत्मा शांत होईल. हा आणि माझ्या युट्यूबमध्ये तुम्ही चेक करू शकता मी कधी कुणाबद्दल काय बोलले नाही काय नाही. राखी सावंत एवढं त्याला तर पाठते या, सलमान खान त्याला तर पाठतो या, ते चालतंय, तुम्ही बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते, तो व्हिडिओ तुम्ही बघा कशी राखी सावंत त्याला तर पाठते या, ते चालतंय या. हा हे हवा का झोका आहे, कळलं का ग? हा तू बी पादत असशील काय, बसल्या जागा किती वेळा तर करत असशील तू. हवा का झोका आहे, हवा का झोका, आणि मला ऍसिडिटी आहे, मला तो प्रॉब्लेम आहे, मला पादा येतं तर मी काय करू त्याला? हा हा काय गुन्हा आहे काय पादणं? हा गुन्हा आहे. हा जा केस कर, पादण्या केली हिने पादली म्हणून जा. आता डिस्क्रिप्शन बॉक्स मी एक लिंक टाकते, तुम्ही बघून घ्या, मग तुम्ही त्याच्यावर कळा कळन की राखी सावंत कशी पादली. हा ते चालतंय तुम्हाला, हा बघून घ्या तुम्ही, ठीक आहे. मला खूप लोकांनी व्हिडिओ पाठवले, खूप 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 त्या लोकांचं थँक्यू सो मच बोलते, आणि खूप लोकांनी मला म्हणजे खूप लोकांनी मला समजून सांगितलं आहे तर त्यांना मी थँक्यू सो मच बोलते. मला सुद्धा कानून कायदा लढायला अधिकार आहे, आहे का नाही मग? आणि जर या पेशंटमध्ये मी जर काय झमकमी जर झालं बिलं तर हे बाई जिम्मेदार आहे. ज्या बाई लोक मला त्रास देतात ना ती लोकांनी, त्याच्यामध्ये दोन गरिबी आहेत, त्यांचं सुद्धा मी लावलेले आहेत. हां ठीक आहे, ओके बाय, लव यू.